हालेलुया हालेलुया। इब्री लूकास पत्र 13 दे वचन 14 इब्री लूकास पत्र 13 दे वचन 14 कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही तर जे नगर पुढे येणार नाही त्याची आपण वाट पाहत आहोत। हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते इथे आपल्याला स्थायिक नगर नाही तर जे पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत। या पृथ्वीवर आपण स्थायिक मिळत नाही आपण स्वर्गीय प्रवासी आहोत आणि स्वर्गीय रहिवासी सुद्धा आहोत। पृथ्वीवर आपण स्थायिक मिळत नाही तर वचन काय सांगते की मात्र जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत। की कोणत्या नगराविषयी बायबल आपल्याला सांगत आहे की जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत। कोणते नगर पुढे येणार आहे कोणत्या नगराबाबतीत वचन आपल्याला सांगत आहे की पुढे एक नगर येणार आहे आणि त्या नगराची आपण वाट पाहणार आहोत त्या नगरात आपण राहणार आहोत जाणार आहोत। हे नक्की कोणते नगर आहे तर हे नगर हे यरुशलेम नगर आहे। हे नगर यरुशलेम नगर यरुशलेम जी नवी यरुशलेम बनणार आहे। हल्ली जे इस्रायल मध्ये जे यरुशलेम आहे ज्याला पवित्र नगरी म्हणत होते जर आपण बायबल असले तर कळेल पवित्र यरुशलेम पवित्र नगरी यरुशलेम असं म्हणत होते। परंतु बायबल सांगते की पुढे एक नगर येणार आहे म्हणजे कोणते नगर एक नवी यरुशलेम ज्याची परमेश्वर पिता तयारी करत आहे। या पृथ्वीचा नाश होणार या आकाश पृथ्वी सर्व नष्ट होणार या पृथ्वीवर असलेल्या सर्व देशाचा सर्वस्वाचा आणि मग देव इथे एक नवी यरुशलेम नवी नगरी बनवून या पृथ्वीत नवे आकाश नवी पृथ्वी तयार करून याच्यामध्ये नवी यरुशलेम स्थापित करणार आहे। बायबल सांगते पुढे एक नगर येणार आहे त्याच्या आपण वाट पाहत आहोत। पृथ्वीवर जे नगर होते यरुशलेमची पवित्र नगरी जे यरुशलेम परमेश्वर पिता निवडले जिथे परमेश्वर पित्याचे मंदिर आहे आणि मात्र बायबल आपल्याला शिकवत आहे की प्रभू एक असे नगर तयार करत आहे जे पूर्ण पवित्र शुद्ध असणार जिथे आपल्या सर्वांची वस्ती होणार आहे। यरुशलेम नगरीला प्रथम पवित्र मानण्यात येत होते पवित्र मानण्यात येते जसे की बघा ज्या वेळेला प्रभू येशूची परीक्षा झाली सैतानाकडून आपण मत्तै 4 अध्यायामध्ये पाहतो त्याच्यामध्ये 5 वचनात मग सैताना त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले। बायबल काय सांगते सैताना त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले म्हणजे यरुशलेममध्ये ज्या यरुशलेमला पवित्र नगरी म्हणण्यात येत होते तिकडे मंदिरामध्ये मंदिराच्या शिरोभागी वरती नेऊन प्रभूला उभे केले। या यरुशलेमला पवित्र नगरी बनण्यात येत होते पवित्र नगरी व परंतु बघा वचन आपल्याला काय सांगत आहे की जे यरुशलेम जे आहे ही पवित्र नगरी आहे परंतु या यरुशलेमचा सुद्धा नाश होणार म्हणून प्रभूने म्हटले। जसं की लूक 21 अध्यायामध्ये 5 ते 6 की ज्या वेळेला प्रभूने शिष्याने प्रभूला म्हटले की जे किती सुंदर सुशोभित केलेले मंदिर आहे प्रभूने म्हटलं मी तुम्हाला सांगतो याच्या चिऱ्यावर चिरा सुद्धा राहणार नाही हे सर्व कोसळून पडणार हे सर्व नष्ट होणार। लूक 13 अध्यायामध्ये 34 ते 35 मध्ये प्रभूने म्हटलं हे यरुशलेमे यरुशलेमे तुझ्या लेकरांना एकवट करण्याची माझी कित्येकदा इच्छा होती पण तुझी नव्हती म्हणून मी तुझे घर सो प्रभू काय म्हणत आहे तिकडे म्हणून मात्र जोपर्यंत तू मला धन्यवाद देत असे म्हणत नाही तोपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही मी तुमचे घर तुमच्या सोडीले आणि मी तुम्हाला सांगतो परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवाद देत असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही। प्रभू या ठिकाणी काय म्हणत आहे यरुशलेमे यरुशलेमे संदेशकांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविले दगडमार करणारे तुला एकवट करण्याची माझी कितीतरी वेळ इच्छा होती पण तुझी नव्हती म्हणून तुमची घरे दारे मी तुमच्या सोडिले या यरुशलेमचा नाश होणार म्हणून चिरा चिरा राहणार नाही म्हणून ज्या वेळेला बायबल काय सांगते
जेव्हा प्रभू यरुश्लेमेकडे आले, लूक 19:41-44, जेव्हा प्रभू या यरुश्लेमेकडे शहराजवळ आले तेव्हा प्रभू रडून रडून म्हणाले, आज जर तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर तुझ्यासाठी त्या बऱ्या झाल्या असत्या, परंतु तू या गोष्टी न जाणून घेतल्यामुळे शत्रू तुझ्या भोवती मेढेकूर उभारतील आणि तुझा फोडमाडा तुझा नाश करतील. यरुश्लेम एक पवित्र नगरी होती, एक पवित्र नगरी जिथे परमेश्वर पित्याचे मंदिर होते, मंदिर आहे. परंतु मात्र ही यरुश्लेम नगरी वचन सांगते की शेवटला परराष्ट्र लोक सुद्धा तिचे अंगण तुडवणार. अगदी आपण पाहिलं प्रगटीकरणामध्ये काय दिलेले पा, वचन सांगते की मात्र हे अंगण तुडविण्यात येणार. प्रगटीकरण 11:1 दुसरे वचनात, तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याची माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्राला दिले आणि ते 42 महिने पवित्र नगरी तुडवितील. अंगण पवित्र नगरी यरुश्लेम तुडवितील. म्हणून प्रभूने म्हटलं, मी पुन्हा एक पवित्र नगरी तयार करणार आणि पवित्र नगरी कोणाचा प्रवेश होणार? प्रभूचे विश्वास लोकांचे. आज अनेकांना वाटते इस्रायल मध्ये जाणे, यरुश्लेम मध्ये जाण्याची इच्छा. काही लोक तर म्हणतात की इस्रायल मध्ये यरुश्लेम मध्ये गेल्यावरच तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, तिथे जाणे गरजेचं आहे, तिथे गेल्यावरच स्वर्गात जागा मिळेल. चुकीची कल्पना आहे. यरुश्लेम इस्रायल एक पवित्र ठिकाण आहे. प्रभूचा जन्म किंवा प्रभूचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तिथे गेलं नाही मग कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. प्रभू काय म्हणत आहे, प्रभू ही नवी यरुश्लेम बनवत आहे जिथे प्रभू आपल्या लोकांना प्रवेश देणार आहे, जिथे प्रभू आपल्या लोकांना मात्र घेऊन जाणार आहे या यरुश्लेम या नव्या नगरीमध्ये. आणि ही यरुश्लेम नवी नगरी प्रभू स्वतः तयार करत आहे. ज्यावेळेला पृथ्वी चंत होणार, ही पृथ्वी नष्ट होणार, प्रभू पुन्हा एक आकाश आणि पृथ्वी तयार करणार. प्रगटीकरण 21:1 पूर्ण वाचवत आपल्याला कळेल. त्या 21:1 प्रभू पुन्हा एक नवे आकाश नवी पृथ्वी बनवत आहे, नवी यरुश्लेम बनवत आहे. तिला 12 दरवाजे 12 वेश आहेत. तिच्या जे पाय आहेत या नव्या यरुश्लेमचे, त्या पायांवर मात्र 12 प्रेषितांची नावे लिहिलेली आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या 12 पायांवर 12 प्रेषितांची नावे आहेत आणि हे 12 दरवाजे जे आहेत, 12 वेशी, त्याच्यावर 12 वंशजाचे यकोबाच्या 12 मुलांची नावे आहेत. 12 दरवाजे मात्र वेगवेगळ्या रत्नांचे, वचन काय सांगते, हे जे 12 पाय आहेत, हे 12 पाय वेगवेगळ्या रत्नांचे आहेत आणि 12 वेशी जे आहेत ती पण एक एक वेश एक एक मोत्याचे आहे. 12 मोत्याचे एक एक वेश, एक एक मोत्याचे एक एक वेश आहे आणि 12 पाय वेगवेगळ्या रत्नांचे आहे. ही यरुश्लेम नवी नगरी, ही नवी नगर जे पुढे येणार आहे, ज्याचं आपण वाट पाहत आहोत आणि ज्याच्यात आपण प्रवेश करणार आहोत, जी पृथ्वीवर आलेली यरुश्लेम आहे, ती नवे एक नवी यरुश्लेम प्रभू तयार करणार आहे आणि तिथे प्रभू आपल्या पवित्र जनाला ठेवणार आहे. 21:1 वाचलं तर कळे, तिथे सूर्य आणि चंद्राची पण गरज नाही. प्रभू स्वतः एक मंदिर त्या यरुश्लेममध्ये प्रभू स्वतः होणार आणि मात्र प्रभू स्वतः तिकडे असणार. प्रभूच ते मंदिर आहे, प्रभू येशूच ते मंदिर, तिथे म्हणजे प्रभूच तिथे असणार. प्रभूचे लोक त्या ठिकाणी असणार. कोणी पाप वाईट करणारे त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. तिथे सूर्य चंद्राची पण आवश्यकता नाही. पवित्र लोकच त्या ठिकाणी त्या प्रवेश करू शकतात ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. आणि नवे यरुश्लेम नवी नगरी याच्यामध्ये प्रभूचे लोक राहून प्रभू बरोबर राज्य करणार. प्रभू बरोबर राज्य करणार आणि हेच ते नगर आहे जे येणार आहे. जेव्हा या आकाशाच्या पृथ्वीचा नाश होणार, ही दुनिया नष्ट होणार, अंत होणार आणि प्रभूचे लोक जे अगोदर वर घेण्यात आलेले आहेत त्या लोकांसाठी प्रभू ही नवी यरुश्लेम तयार करणार आणि प्रभू त्या ठिकाणी पृथ्वीत लोक म्हणजे नव्या आकाश नव्या पृथ्वीमध्ये नवी यरुश्लेमीमध्ये प्रभू आपल्या लोकांची स्थापना करणार.
म्हणून वचन सांगते पुढील जे नगर येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. त्या नवी यरुश्लेम नवी स्वर्गीय यरुश्लेम याच्यामध्ये आपण जाणार आहोत आणि प्रभू बरोबर राज्य करणार आहोत. ही नवी नगरी आहे. बायबल आपल्याला काय शिकवत आहे पहा. वचन सांगते की प्रगटीकरण 22:14 वचनात आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशभू नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे दूतात ते धन्य. आपल्याला त्या जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा वेशभू नगरी आपल्याला जाणे मिळावे जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे दूतात ते धन्य. त्या नगरीत प्रवेश करण्यासाठी जे स्वतःला शुद्ध करत आहे पवित्र करत आहे पाप सोडून देते प्रभूचे नियम पाळत आहे बायबल सांगते ते धन्य. ते वेशभू त्या पृथ्वीतून त्या स्वर्गीय यरुशलेममध्ये प्रवेश करू शकणार. ते त्या स्वर्गीय यरुशलेममध्ये जाऊ शकणार जे स्वतःला शुद्ध आणि पवित्र करतात. ते बायबल सांगते की मात्र ही स्वर्गीय यरुशलेम तिच्या जवळ आपण आलेले ज्या वेळेला आपण प्रभूकडे वळतो प्रभूचे नियम पाळतो पापापासून दूर राहतो तेव्हा आपण तिच्या जवळ येतो. आणि हा प्रवेश आपल्याला कधी मिळणार आहे ज्या वेळेला या आपण प्रभू बरोबर उठविले जाणार त्याच्या नंतर जेव्हा या पृथ्वीचा अंत होणार आणि मग पुन्हा प्रभू आकाशाने पृथ्वी तयार करणार आणि नवी यरुशलेमची स्थापना या नव्या आकाशाला पृथ्वीमध्ये करणार तेव्हा त्या नव्या यरुशलेममध्ये आपण प्रवेश करणार. परंतु आता जर आपण प्रभूचे नियम पाळत पाप सोडत स्वर्गासाठी आपण तयार करत आहोत स्वतःची तर आपण त्या नव्या यरुशलेमच्या जवळ आलेले आहोत. त्या नव्या नगरीच्या जवळ आल्या जिब्रिलुकास पत्र 12 वचन काय सांगते पा 22 वचनात पण तुम्ही सियोन पर्वत जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम लाखो देवदूत स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाजू मंडळी सर्वांचा न्यायाधीश देव पूर्ण केलेल्या नीतिमान मानाच्या आत्मे नव्या पर्वाचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त यांच्या जवळ आला हा 24 पर्यंत जवळ आलेल्या नवी यरुशलेम नवी नगरीच्या जवळ आपण आलेले आहोत. जेव्हा आपण स्वतःला धुतो शुद्ध करतो प्रभूचे नियम आणि आज्ञा पाळतो आपला उद्धार होतो जो ख्रिस्तामध्ये तेव्हा आपण या यरुशलेमच्या जवळ येतो आणि जवळ आले तर आपला प्रवेश पण होणार. प्रभू या नव्या नगरीत नव्या यरुशलेमीमध्ये आपल्याला प्रवेश देणार जिथे आपण प्रभू सह प्रभू बरोबर राज्य करणार. ही नवी नगरी आहे ही पवित्र नगरी आहे जी कधी नष्ट होणार नाही कधी तुडविली जाणार नाही ज्याच्यात कोणत्याही पाप करणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश होणार नाही अशा नगरीत प्रभू आपल्याला नेणार आहे. वचन पुढे पण सांगते प्रगटीकरणामध्ये 22:18-19 वचनामध्ये या पुस्तकातील संदेश वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेला पीडा देव आली आणि जो कोणी संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकेल त्याचा वाटा पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकेल. जो कोणी या बायबलच्या वचनातून भर घालेल देव त्याच्यावर पीडा आली आणि जो कोणी बायबलच्या वचनातून काही काढून टाकेल बायबल सत्य त्याचे नाव जीवनाच्या झाडावरून व या वचन सत्य पवित्र नगरीतून काढून देतो. देवाचं वचन जर आपण रक्त करणार वचन विपरीत जीवन जगणार आपलं त्या नव्या नगरीमध्ये जी नवी नगरी नवी यरुशलेम आहे तिच्यात आपला प्रवेश होणार नाही जर आपण वचन रद्द केले म्हणजे प्रभू आपल्याला त्या नव्या नगरीत नेणार आहे. त्या नव्या नगरीची आपण वाट पाहत तिथे आपला प्रवेश होणार आहे जिथे प्रभूची वस्ती होणार आहे जिथे सूर्य चंद्राची गरज नाही जिथे अंधकार नाहीच जिथे रडणे नाही अश्रू नाही दुःख नाही काहीच नाही अशा ठिकाणी प्रभू आपल्याला नेणार आहे. नवी यरुशलेम नवी नगरी प्रभू आपल्या प्रत्येक भक्तांना आपल्या लेकरांना पवित्र जना नेणार आहे. फक्त पवित्र जीवन आपण जगणार प्रभूचे नियम पाळणार पापापासून दूर राहणार प्रभूची सेवा करणार प्रार्थना प्रभूची आराधना करणार सात्विक जीवन जगणार तर त्या पवित्र नगरीत आपला प्रवेश होणार. बायबल काय सांगते मत्ते 27:50-53 वचनापर्यंत वचन सांगते ज्या वेळेला प्रभूने मोठ्यानं
ते पवित्र नगरीत गेले, ते पवित्र नगरीमध्ये गेले। मग त्यांच्या आत्मे कुठे गेले? काही येरुश्लेमीमध्ये आहेत का? इस्रायलमध्ये त्यांच्या आत्मे आहेत का? तर वचन सांगते की मात्र ते पवित्र नगरीमध्ये ते गेले, पवित्र जनांची शरीरे, पवित्र लोकांची शरीरे, जे प्रभूमध्ये धार्मिक लोक होते, प्रभूची सेवा करणारे, ज्या पृथ्वीत मृत्यू पावले होते, त्या प्रभूच्या आवाजाने, क्रूसाच्या बलिदानाद्वारे प्रभूने त्या सर्व मेलेल्या लोकांना उठवले आणि ते त्या पवित्र नगरी जी परमेश्वर पित्याने तयार केली नगरी आहे, त्या नगरीत ते प्रवेश करू शकले। प्रथम गेलेले हेच होते पवित्र नगरी, जे पवित्र लोक होते तेच त्या पवित्र नगरीत गेले। म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे कळतो की पवित्र लोक प्रभूसाठी जीवन जगणारे, प्रभूसाठी मरणार पवित्र जन त्या पवित्र नगरीत प्रवेश करू शकणार, त्या स्वर्गीय नगरीत प्रवेश करू शकणार। वचन काय सांगते पा, कारण देवाने या पवित्र लोकांसाठी नगर तयार केले। इब्रियुस पत्र 11:13-16 हे सर्वजण विश्वासात टिकून मेले, त्यांना वचनानुसार फलप्राप्त झाले नव्हते, तर त्याने ते दुरून पाहिले व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवास असे पत्कारले, असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात। ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती, पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात। यामुळे आपल्याला त्यांचा देव म्हणून घ्याव्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे। भाई हे जे लोक आहेत, याबेल अनोक हे प्रभू हाबेल प्रभूसाठी रक्त साक्ष झाला, त्याच म्हणजे हाबेलचं वध करण्यात आला आणि त्याच्या रक्ताने सुद्धा साक्ष दिली त्याच्या मृत्यूने की हाबेल एक नीतिमान होता। अनोक शरीरासह स्वर्गीय राज्यात घेण्यात आला। त्यानंतर नोहा, अब्राहम, इसाक, याकोब प्रभूमध्ये जे लोक प्रभूचे लोक होऊन गेलेले आहेत। बायबल सांगते की वचन सांगते परमेश्वर पित्याने त्यांच्यासाठी नगर राखून ठेवलेले आहे। हे नगर तेच येरुश्लेम, नवे नगर, नवी येरुश्लेम। आणि वचन सांगते कारण हे लोक त्या स्वर्गीय देशाचे उत्कंठ बघत होते। या लोकांना प्रभूचे जे सेवक धार्मिक लोक जे होते, या लोकांना त्या स्वर्गीय नगरीची जाणीव होती, माहिती होती, उत्कंठ होती, ते उत्खंडित होते तिथे जाण्यासाठी, ते वाट पाहत होते, प्रतीक्षा करत होते। बायबल सांगते देवाला पण लाज वाटत नाही त्यांचा देव म्हणून घेण्यासाठी। पण बायबलमध्ये वचन सांगते अब्राहमाचा, इसाकाचा, याकोबाचा देव, इस्रायलाचा देव, आणि म्हणून देव पित्याने त्यांच्यासाठी नगर राखून ठेवलेले आहे। आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर प्राण सोडला तेव्हा हे सर्व पवित्र जनांची शरीर उठविली गेली, जे प्रभू मध्ये पवित्र लोक मृत्यू पावले होते ते उठविले गेले आणि हेच ते त्या पवित्र नगरीत गेले, कारण प्रभूने त्यांच्यासाठी नगर राखून ठेवले होते आणि ह्या नगरात ते प्रवेश करू शकले। या नगरीत, या पवित्र नगरीमध्ये मात्र हे लोक गेले। हालेलुया, हालेलुया। म्हणून बायबल आपल्याला शिकवते प्रगटीकरण, प्रगटीकरण 22:1-5 नंतर त्याने देवाच्या कोपराच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणाऱ्या जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नित्तल नदी मला दाखविली। नदीच्या दोन्ही बाजू 12 जातीची फले देणारे जीवनाचे झाड होते, ते दर मलास आपले फले देते आणि त्या झाडाचे पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात। पुढे काही शापित असणार नाही तर तिच्यामध्ये देवाचे कोपराचे राजसन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील, ते त्याची मुख पाती व त्याचे नाव त्याच्या कपाळावर असेल। पुढे रात्र असणार नाही आणि त्या दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही आणि प्रभू देव त्याच्यावर त्यांच्यावर प्रकाश पडेल आणि ते युगानुयुग राज्य करतील। या नव्या नगरीमध्ये बायबल सांगते ही जी नवी येरुश्लेम, नवी नगरी आहे, त्याच्यामध्ये काही शापित असणार नाही। प्रभूचे दास, प्रभूचे सेवक प्रभूची सेवा करतील, तिथे दिव्याची या सूर्यचंद्राची गरज नाही,
कारण प्रभू स्वतः तिथे प्रकाश पडणार आणि प्रभूचे लोक युगान युग राज्य करणार त्या ठिकाणी या नव्या नगरीमध्ये. म्हणून बघा येशा 52 अध्यायामध्ये एक वचन दिले की मात्र ही जी यरुशलेम आहे, वचन सांगते की मात्र या कोणत्या यरुशलेमी बाबतीत लिहिलेले आहे, तर त्या स्वर्गीय यरुशलेमीच्या बाबतीत. ती सियोन जागी आपल्या बलान युक्त यरुशलेमी पवित्र नगरी आपली सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण ह्या पुढे बेसुक्ती किंवा अशुद्धाचा कोणी पूजा काही प्रवेश करणार नाही आणि कुठे फक्त स्वर्गीय यरुशलेमीमध्येच घडू शकते. तिथेच कोणी अशुद्ध व्यक्ती प्रवेश करू शकत नाही, कोणतेही पापी व्यक्ती तिथे प्रवेश करू शकत नाही. जो पापात जीवन जपून तो तिथे जाऊ शकत नाही. पवित्र जन ज्याने आपल्या पापाबद्दल पश्चाताप केलेला आहे आणि पाप सोडून मात्र पवित्र बनलेले आहे, प्रभूचे नियम आज्ञा विधी पाळत आहे, तेच लोक त्या पवित्र नगरीत प्रवेश करतील, प्रभू बरोबर राज्य करतील, युगा युगासाठी ते प्रभू बरोबर राज्य करतील, प्रभू बरोबर राहतील, प्रभू बरोबर. बायबल काय सांगते पहा, हे जे नगर प्रभूने आपल्यासाठी तयार करून ठेवलेले आणि ह्या नगरात आपण जाणार, जसे की मात्र प्रभूचे पवित्र जन त्याच्यात गेले. अब्राहमाच्या बाबतीत काय वचन सांगते, इब्रियपत्र 11:8-10, अब्राहमाला पाचारण होण्याचे ठिकाण त्याला वतन दाखल मिळणार होते, तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जाते ठाऊक नसताय तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारिस इसाक व याकोब यांच्या बरोबर डेऱ्यात त्यांची वस्ती होती, कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची ती तो वाट पाहत होता. अब्राम कोणत्या नगराची वाट पाहत होता? परमेश्वर गीतेने अब्रामाला म्हटलेलं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या दिशेकडे दृष्टी लावून पा. उत्पत्ती 13:1, हे सर्व तुला तुझ्या संततीने मी देते. परमेश्वर गीतेने अब्रामाला वचन दिले होत की मात्र हे सर्व मी तुझ्या संततीला देणार, परंतु अब्राम कोणत्या दिशेची वाट पाहत होता? बायबल काय सांगते, कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराच्या तो वाट पाहत होता. ही कोणती नगरी होती? कोणते नगर होते? स्वर्गीय नगर, जे प्रगटीकरण 21 अध्यायामध्ये आपण पाहतो. म्हणूनच या मात्र अब्रामाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब आणि याकोबाचे 12 मुलांची नावे त्या दरवाजावर आहेत स्वर्गीय यरुशलेमीच्या. अब्रामाच्या पुढच्या पिढीची होती, पिढीची नावे मात्र त्या दरवाजावर आहेत आणि अब्राम त्याच नगराची वाट पाहत होता. परमेश्वर तुला वचन दिले होते या पृथ्वीमध्ये सर्व तुला तुझ्या संततीला मी लागू करेन आणि देवपिताने दिले, आणि परंतु अब्रामाचे लक्ष कुठे होते? स्वर्गाकडे, स्वर्गीय नगरीकडे होते, स्वर्गीय नवी यरुशलेमीकडे त्याचे लक्ष लागलेले होते, त्याची तो वाट पाहत होता. आणि म्हणूनच आज तो नवे यरुशलेमी स्वर्गीय राज्यामध्ये अब्राम आहे. अब्राम आजी आज स्वर्गात आहे. जर आपण लोक स्वतः कोणी सचनापासून पाहिलं की श्रीमंत मनुष्य दरिद्री लाजा पीडा भोगून मरण पावला आणि दूताने नेऊन त्याला अब्रामाच्या उराशी ठेवले स्वर्गात. अब्राम आज त्या स्वर्गीय राज्यात राज्य करत आहे. तो त्या नगराची वाट पाहत होता आणि त्या नगरात तो आज राज्य करत आहे. प्रभूने आज ते आपल्या प्रतिकारासाठी ते नगर तयार केले, राखून ठेवले. जर आपण स्थिर राहणार, पवित्र जीवन जगणार, आज्ञा पाळणार, पापापासून दूर राहणार, पश्चाताप करणार, प्रभूची सेवा करणार, प्रभूचं काम करणार, धार्मिक जीवन जगणार, धार्मिक कार्य करणार, तर आपण त्या नव्या यरुशलेम नव्या नगरीत प्रवेश करू शकणार जे प्रभूने आपल्यासाठी तयार केलेले आहे. तिथे आपला प्रवेश होणार, तिथे प्रभू आपल्याला नेणार. म्हणून त्यासाठी आपल्याला स्वतःची तयारी करायची. जे नवे यरुशलेम नवी नगरी जी स्वर्गीय नगरी आहे, ती जी प्रभूने आपल्यासाठी राखून ठेवले, तयार करून ठेवले, त्यात प्रवेश करण्यासाठी आज आपल्याला स्वतःची तयारी करायची, पश्चाताप करायचे, पवित्र जीवन जगायचे, पापापासून दूर राहायचे, प्रभूची स्तुती आराधना करायचे, प्रभूचं काम करायचे, की ज्याद्वारे आपण त्याच्यात प्रवेश करू शकणार. हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.